नमस्ते मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ह्या परिवर्तनाच्या यात्रेत खूप गरजेचं आहे की आपलं मन स्वस्थ राहावं जर मन स्वस्थ असेल तर तुमची परिवर्तनाची यात्रा फारच सोपी होऊन जाते आता हे मन स्वस्थ कसं करावं काय केल्याने मन स्वस्थ होईल कारण मनाचा स्वभाव चंचल आहे मन कधी काय विचार करेल हे सांगता येत नाही मन असं समजा की एक माकडच आहे आपण त्याला बांधून ठेवलेलं आहे झाडाला आणि आपण त्या माकडाला सांगतोय शांत हो स्थिर हो तर असं कधी होईल का मन असं स्थिर होईल तर नाही होणार जसं माकड चंचल तसंच मनही चंचल मग काहीतरी करावं लागेल आपल्याला आपल्या परिवर्तनासाठी जेणेकरून मन, परिवर्तना मन स्वस्थ होईल तर त्याच्यासाठी आज आपण एक आध्यात्मिक साधना शिकणार आहोत पण ह्या स्वस्थ मनाचे लक्षण आहेत तर आज आपण दोन लक्षणं समजून घेऊ की स्वस्थ मन म्हणजे काय तर पहिला गुण किंवा पहिलं लक्षण स्वस्थ मनाचं ते म्हणजे स्थिरता स्थिर मन जसं आपण समुद्रात खोलवर जातो आणि त्या शांतीचा स्थिरतेचा अनुभव करतो तशीच स्थिरता एक शक्तिशाली स्थिरता आपल्या आंतरिक मनामध्ये आपण पाहतो एक स्थिर झालेलं मन जेव्हा मन स्थिर होतं आपोआपच मन स्वस्थतेचा अनुभव करण्यास सुरू करतो आणि दुसरं लक्षण मन वर्तमानातच राहत जे आता चालू आहे जे घडतय ह्या क्षणी पूर्णत आपलं लक्ष ह्याच वेळेत असत ह्याच क्षणात असत म्हणजे एक प्रकारे आपण आपल्या भूतकाळापासून आणि भविष्य काळापासून मुक्त होतो काही आठवणी असतात काही गोष्टी भविष्याबद्दल तुम्ही विचारही करू शकता पण त्यांचा परिणाम तुमच्या मनावर होत नाही भीती आणि भविष्य काळातील चिंता या दोन्ही पासून तुम्ही मुक्त होता आणि तुमचं लक्ष पूर्णत ह्या वर्तमान काळात येत की मी आता इथे समोर बसलेलो आहे स्थिरता आणि वर्तमानाची अवस्था जेव्हा तुम्ही ही दोन्ही लक्षणं पाहता तेव्हा आपोआपच आपले मन हे स्वस्थ व्हायला सुरु होत आणि स्वस्थ मन म्हणजे परिवर्तनाचा अनुभव त्याची सुरुवात त्याची यात्रा अजून उच्चतम अवस्थेपर्यंत पोचतो आपण चिंतेपासून मुक्त होतो भीतीपासून मुक्त होतो काही भय नाही निर्भयता निडरता शक्ती सामर्थ्य ह्या सद्गुणांचा आपल्याला अनुभव येण्यास सुरू होतो फक्त परिवर्तनाच्या ह्या यात्रेत पुढे वाटचाल करत असताना स्वस्थतेचा अनुभव करत असताना आपण हे आतमध्ये अनुभव करतो आता पण हे करायचं कस कोणती ती आध्यात्मिक साधना आहे की जे केली की आपण आपल्या आतमध्ये त्या स्वस्थ मनाचा अनुभव करतो आणि फारच सोपी साधन आहे तुम्हाला काय करायचं आहे आपल्या श्वासावरती लक्ष द्यायचं आहे आपल्या श्वासावर आपल्याला लक्ष आहे लक्ष, लक्ष ध्यान केंद्रित आहे नियंत्रण करायचं नाही नियंत्रण म्हणजे प्राणायामचे प्रकार आपल्याला फक्त श्वासावरती लक्ष द्यायचं आहे श्वास येतोय आणि जातोय ज्याप्रमाणे नैसर्गिकरित्या ज्याप्रमाणे तुम्ही श्वास घेत आहात त्याचप्रमाणे श्वास घेत राहा येऊ दे आणि जाऊ दे रोज पाच ते दहा मिनिटं आपल्याला बसायची आहेत ही पुढचे सात दिवस सगळ्यांनी ही साधना करावी तर सूत्र आपलं आज आपल्याला काय सांगतय या साधनेशीच संबंधित आज आपण काय शिकणार आहोत सूत्राच्या द्वारे तर आजचं सूत्र आहे मी श्वास पाहिला मी स्वत माझ्या श्वासाला पाहतोय मग पाहताना काय होत मी दुसरं काहीच करत नाही फक्त मी पाहतोय मी श्वास पाहिला त्रास सोडला म्हणजे मी श्वासाला पाहत असताना आपोआपच तो त्रास जो आतमध्ये होता तो वेगळा होत गेला माझ्यापासून दूर होत गेला त्याच्यापासून मी मुक्त होत गेलो फक्त श्वासावरती पाहिल्यानंतर एकदम साधी एक साधना आहे श्वास पाहणे आणि त्रासापासून मुक्त होणे कराल का तुम्ही सगळे नक्की विचार करून पहा रोज स्वतःसाठी पाच ते दहा मिनिट तुम्हाला वेळ काढायचा आहे दहा मिनिटापेक्षा जास्त करण्याची गरज नाही रोज कधी सकाळ किंवा संध्याकाळ कधी बसून लक्ष केंद्रित करून श्वासाला पहा एक म्युझिक प्ले करा तुम्ही आणि निश्चिंत होऊन एक अस्थिर अवस्थेत बसून व्यवस्थित पहा तुम्ही जरी सूत्र समजलं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे पालन करा फॉलो करा काही प्रश्न असतील काही शंका असतील तर नक्कीच विचारा तुम्ही पुढच्या आठवड्यात आपण एक नवीन विचार शिकू एक नवीन सूत्र शिकू आपल्या सगळ्यांचं कल्याण हो सगळ्यांचं मंगल हो नमस्ते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट